पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धा जिल्हा दौऱ्यावर आहेत. विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. वर्ध्याच्या स्वावलंबी मैदानावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मोदींच्या उपस्थितीत विदर्भातील प्रचाराचा नारळ फुटणार. राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. पीएम मित्रा पार्क योजनेचं भूमिपूजन होणार आहे. आचार्य चाणक्य कौशल विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ होणार आहे. महिला स्टार्टअप योजनेतील महिला लाभार्थ्यांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी चेतन ननावरे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा दौऱ्यावरती आहेत. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेला एक वर्ष पूर्ती झाल्यानिमित्त हा कार्यक्रम कौशल्य विकास विभागाने आयोजित केलेला आहे. आपल्या सोबत काही लाभार्थी आहेत ज्यांना पंतप्रधानांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहेत. नमस्कार मॅडम, स्वागत आहे लोकशाहीमध्ये. काय सांगाल, नेमकी कुठल्या योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला आहे, काय लाभ तुम्हाला मिळाला? आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्कार आहे, तर त्याच्या स्टार्टअप योजनेमध्ये आम्ही त्याचा लाभ घेतलेला आहे. आणि केळीच्या खोडापासून सॅनिटरी नॅपकिन, मॅटर्निटी पॅड, पॅन्टी डायपर्स वगैरे हे सगळं बनवण्याचं आम्ही प्रोजेक्ट सुरू करतो आणि त्याचे आम्ही लाभार्थी आहोत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ह्या स्टार्टअप योजनेअंतर्गत हा लाभ आम्हाला मिळालेला आहे. साधारण 2 महिन्यापूर्वी हे फॉर्म्स निघाले आणि त्याच्या अंतर्गत आम्ही फॉर्म्स भरले आणि 350 ऍप्लिकेशन्स आले होते. सुरुवातीला काही ऍप्लिकेशनचं स्क्रीनिंग झालं, 57 लोकांचे इंटरव्ह्यू झाले, महिलांचे रादर, आणि त्यापैकी 20 महिला स्टार्टअप्सना आम्हाला आज पीएम सरांच्या हस्ते आम्ही सन्मानित होणार आहोत. आम्हाला हे जे लाभ मिळतं या योजनेचा, हे जे योजना आहे, काही फायनान्शियल आम्हाला फंड देत आहे, त्याच्यामुळे आम्ही नक्कीच आमचा बिझनेस एक्सपँड करू आणि नक्कीच वी विल हेल्प टू ग्रोथ द इंडिया. बेसिकली पुणे बेस्ड कंपनी है हमारी एग्री विजय, जो कि रिन्यूएबल एनर्जी से रूरल वुमेन्स को और रूरल फार्मर्स को रिन्यूएबल एनर्जी के प्रोडक्ट देके उनको किसानों को सक्षम बनाती है. आमचा अरुहित सोल्यूशन्स प्राइवेट लिमिटेड म्हणून आमची प्राइवेट लिमिटेड आहे. त्या अंतर्गत आम्ही इनोव्हेटिव प्रोडक्ट मध्ये सॅनिटरी नॅपकिन आणि मॅटर्निटी पॅड बनवण्याचा प्रयत्न आमचा चालू असतो. आणि केळीचं खोड जे वाया जाणार असतं त्यापासून ते कोर मटेरियलचा वापर करून आम्ही ते सॅनिटरी नॅपकिन आणि मॅटर्निटी पॅड बनवत असतो. या योजनेच्या अंतर्गत आम्हाला जी काही ग्रँट मिळणार आहे त्या ग्रँटच्या द्वारे आम्ही हा बिझनेस जास्त मोठ्या प्रमाणावर नेण्याचा प्रयत्न करण्यात आहोत. याच योजनेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं असेल, 2 नव्या योजना ज्या आज घोषित होत आहेत त्याच्या माध्यमातून कुठेतरी महिला मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सरकार करते अशी चर्चा आहे. कॅमेरामन विनीत पेंडणेकर सह मी चेतन नावरे, वर्धा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.